मोठी बातमी आहे, शपथ विधि आजच होणार आहे। सत्ता स्थापने बाबत फडणवीस शिंदे यांच्यात चर्चा झाली आहे, तर राज्यपालांकडे फडणवीस आणि शिंदे आजच सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत। शिंदे फडणवीस राजभवनावरती पोहोचले आहेत। शिंदे फडणवीसांचा आज संध्याकाळी शपथविधी होण्याची शक्यता आहे। राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये शपथविधी होणार। शपथविधी आजच होणार। सत्ता स्थापने बाबत फडणवीस शिंदे यांच्यात चर्चा झाली। फडणवीस आणि शिंदे राजभवनावरती पोहोचले आहेत। राज्यपालांकडे फडणवीस शिंदे आजच सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती मिळते आहे, त्यामुळे शपथविधी आजच होणार आहे। शिंदे फडणवीस राजभवनावरती पोहोचले आहेत। शिंदे फडणवीसांचा आज संध्याकाळी शपथविधी होणार। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। कुणाल, आज संध्याकाळी शपथविधी होणार आहे अशी माहिती मिळते आहे, काय अधिक माहिती द्या? नक्कीच सिद्धीजी, कालपासून ज्या संपूर्ण घडामोडीला जे आहे ते वेग आलेला आहे आणि आता सूत्रांकडून अशी माहिती मिळते की आज संध्याकाळी फडणवीस आणि शिंदे यांचा शपथविधी होणार आहे। आता या शपथविधीकडे संपूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे सिद्धीजी। जी, सत्ता स्थापनेबाबत फडणवीस आणि शिंदे यांच्यात चर्चा झाली आहे, या चर्चेबद्दल काय सांगाल? नक्कीच, यापूर्वी देखील पाहिलं तर शिंदे गटाकडून एकच मागणी करण्यात येत होती की भारतीय जनता पार्टीसोबत आपण युती करून भारतीय जनता पार्टीसोबत सत्ता स्थापन करण्याचं मागणी जी आहे ती शिंदे गटाकडून करण्यात आली होती। मात्र या संपूर्ण मागणीला कुठेही शिवसेनेने होकार दिला नव्हता आणि याचसाठी आता शिंदे गट आणि फडणवीस हे सत्ता स्थापन करणार आहेत। कुणाल, सत्ता स्थापनेसाठी इतकी घाई का होती? कुठेतरी राष्ट्रवादीकडून सुद्धा भारतीय जनता पार्टीला गळ घालण्याचा प्रयत्न केला जातोय आणि याचसाठी एकनाथ शिंदे यांनी हालचालींना वेग जो आहे तो वाढवलेला आहे आणि आज संध्याकाळपर्यंत शपथविधी होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। जी कुणाल, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा, आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। सत्ता स्थापनेबाबत फडणवीस शिंदे यांच्यात चर्चा झाली आहे। राजभवनावरती शिंदे फडणवीस पोहोचलेले आहेत। आज संध्याकाळी शपथविधी होणार आहे। राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये हा शपथविधी होणार आहे। आज संध्याकाळी शपथविधी होणार आहे। सत्ता स्थापनेबाबत फडणवीस आणि शिंदे यांच्यात चर्चा झाली, त्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस राजभवनावरती पोहोचले आहेत। मुंबईत येताच शिंदे यांनी फडणवीसांची भेट घेतली, त्यांच्यात चर्चा झाली आणि त्यानंतर आता हे दोघेही राजभवनावरती पोहोचलेले आहेत। आज संध्याकाळीच त्यांचा शपथविधी होणार आहे। तर अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रशांत गोडसे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, राजभवनावरती शपथविधीची जोरदार तयारी सुरू आहे, याबद्दल काय अधिक माहिती द्या? आपण बघितलं असेल की राज्याला आता संध्याकाळपासून नवे मुख्यमंत्री मिळणार आहे आणि आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीने सागर बंगल्यावरती घडामोडी घडत होत्या त्यानंतर आता त्या प्रकारे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे राजभवनात दाखल झाले आणि त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याची माहिती समोर येत आहे। आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर राजभवनामध्ये जो दरबार हॉल आहे त्या ठिकाणी सजावटीचं काम देखील सुरू करण्यात आलं आहे अशी देखील माहिती मिळते आहे की साधारणतः 7 सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे शपथविधी घेतील आणि त्यानंतर ते दोघेही प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहेत अशी देखील माहिती समोर येत आहे। प्रशांत, विरोधकांची यावरती काही प्रतिक्रिया मिळतीये का? शिवसेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून या संदर्भात काही प्रतिक्रिया मिळाल्यात का? आतापर्यंत आपण ज्या पद्धतीने बघितलं असेल तर आज सकाळपासून विरोधकांकडनं कोणती प्रतिक्रिया आपल्यास मिळाली नाही। मात्र आपण काल रात्री उशिरापर्यंत ज्या पद्धतीने राज्याला जे मुख्यमंत्री लागले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचा कार्यकाळ अतिशय उत्कृष्ट काम त्यांनी केलं होतं अशा पद्धतीची जे महाविकास आघाडीतील घटक पक्ष होते त्यांनी म्हटलं होतं त्या अनुषंगाने त्यांनी चांगले निर्णय घेतले होते आणि त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर आज ज्या पद्धतीने भाजप आणि शिंदे गट एकत्र येऊन सत्ता स्थापनेचा दावा करते
यावरती मात्र सध्या विरोधकांकडनं कोणतीही प्रतिक्रिया येत नाही. विरोधकांकडनं म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडनं. त्यामुळे आता ज्या शपथविधी संपन्न होईल त्यानंतर पाहणं महत्वाचं असणार आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यावरती काय प्रतिक्रिया देतील. जी प्रशांत, शिंदे गटातील कोणाकोणाला मंत्रिपद मिळू शकतं? सध्या तरी ही ज्या आता सगळं अफवांना जास्त वेग आला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या संदर्भामध्ये आपण बघितलं की ज्या प्रकारे काही वेळापूर्वी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये साधारणतः 15-20 मिनिटं बैठक झाली. या बैठकीमध्ये या संदर्भातील चर्चा झाल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. मात्र तुर्तास तरी आज एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री म्हणून ते विराजमान होतील आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून विराजमान होतील. 12 तारखेपर्यंत मंत्रिमंडळाचं खाते वाटप हे लांबीवर पडण्याची माहिती समोर येते. कारण की शिवसेनेतनं जे 16 बंडखोर आमदारांवरती अपात्रतेची कारवाई केली करण्यासाठी सुप्रीम कोर्टात जी सुनावणी झाली होती त्याला तो स्टे होता त्यांच्या अपात्र करण्यासंदर्भात. ते तोपर्यंत तो निकाल येत नाही तोपर्यंत या गोष्टी या गुलदस्त्यातच असणार आहे. जी प्रशांत, तुम्ही आमच्यासोबत जोडलेले राहा, आम्ही आपल्याकडून वेळोवेळी अपडेट्स घेत राहू. आज संध्याकाळी शपथविधी होणार आहे सत्ता स्थापनेबाबत. फडणवीस आणि शिंदे यांच्यात चर्चा झाली तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस राजभवनावरती पोहोचले आहेत. तर राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये शपथविधी होणार आहे. आज संध्याकाळी शपथविधी होणार आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा संध्याकाळी शपथविधी होणार आहे. आज संध्याकाळी शपथविधी होणार आहे सत्ता स्थापनेबाबत. फडणवीस आणि शिंदे यांच्यात चर्चा झाली. मुंबईत पोहोचल्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी गेले. या दोघांमध्ये चर्चा झाली आणि आता हे दोघे सुद्धा राजभवनावरती पोहोचलेले आहेत. आज संध्याकाळी शपथविधी होणार आहे. राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये हा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. सत्ता स्थापनेबाबत फडणवीस आणि शिंदे यांच्यात चर्चा झाली आहे. सत्ता बदल होणार आहे. शिंदे आणि फडणवीस राजभवनावरती पोहोचले आहेत. शिंदे फडणवीस यांचा आज संध्याकाळी शपथविधी. राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये हा शपथविधी होणार आहे. आज संध्याकाळी 7 वाजल्याच्या दरम्यान हा शपथविधी होणार आहे. तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे राजभवनावरती पोहोचले आहेत. आज संध्याकाळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. शपथविधी आजच होणार. सत्ता स्थापनेबाबत फडणवीस आणि शिंदे यांच्यात चर्चा झाली आहे. राजभवनावरती कडेकोट बंदोबस्त करण्यात आलाय. राजभवनावरती शपथविधीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये आज सायंकाळी शपथविधी होणार आहे. त्यामुळे राजभवनावरती कडेकोट बंदोबस्त करण्यात आलाय. शपथविधीसाठी राजभवनावरती जय्यत तयारी सुरू आहे. सत्ता स्थापनेबाबत फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली आहे. सागर बंगल्यावरती यांच्यामध्ये चर्चा झाली आणि आता राज्यपालांकडे फडणवीस आणि शिंदे आज सत्ता स्थापनेचा दावा करतायत. आज संध्याकाळी शपथविधी होणार आहे. राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये हा शपथविधी होईल. राजभवनावरती शपथविधीसाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. तर राजभवनावरती पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा करण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीनं मोठी खबरदारी घेतली जाते. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे राजभवनावरती पोहोचले आहेत. सत्ता स्थापनेबाबत फडणवीस आणि शिंदे यांच्यात चर्चा झाली आहे. राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये शपथविधी होणार आहे. शपथविधी आजच होणार. सत्ता स्थापनेबाबत फडणवीस शिंदे यांच्यात चर्चा झाली आहे.